तर गुलाबराव पाटील हे म्हणत आहे की एकनाथराव खडसे यांनी भाजपा आणि सेनेची युती तोडली. एकनाथराव खडसेंनी भाजप सेनेची युती तोडली नाही, तो निर्णय काही एकनाथ खडसेंचा नव्हता, तर तो निर्णय भारतीय जनता पार्टीचा सामूहिक निर्णय होता आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस वगैरे सारखे आमचे सर्व नेते होते, केंद्र सरकारचे त्याला मान्यता होती. फक्त कुणी या संदर्भामध्ये निर्णय जाहीर व्हावा किंवा कुणी याबाबत घोषणा करावी याबाबतची संदिग्धता होती आणि त्यामुळे पुणे प्रत्येकजण म्हणायचं की तुम्ही जाहीर करा, हा म्हणायचा तुम्ही जाहीर करा. आणि त्यावेळेस मला पार्टीने सांगितले की विरोधी पक्ष या नेत्याने तुम्ही हा निर्णय जाहीर करा. आणि फक्त पार्टीने घेतलेला निर्णय जाहीर केला, मी स्वतः निर्णय घेतलेला नव्हता, हा पक्षाने घेतलेला निर्णय होता. आणि या निर्णय घेतला म्हणूनच देवेंद्र फडणवीस त्या कालखंडात मुख्यमंत्री होऊ शकले, अन्यथा युती जर असती तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नसते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.